नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राळेगण सिद्धीला 28 ऑक्टोबर रोजी अण्णांची भेट घेतली. अण्णांना प्रणाम म्हणजे देवालाही प्रणाम. अण्णांनी राळेगण सिद्धीला सुरू केलेल्या सोलार प्रकल्पाचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले, अण्णांचा हा प्रकल्प पंतप्रधान मोदींनी देशभर राबवला आहे. अण्णांनी तुम्हाला आम्हाला पंतप्रधान मोदींनाही विकासाचा मार्ग दाखवला आहे. महामहिम राज्यपाल कोश्यारी यांचे हेलिकॉप्टरने आगमन होताच अण्णांनी हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. गावातील महिलांनी राज्यपालांचे औक्षण केले. राज्यपालांनी पानलोट क्षेत्र, विद्यार्थी हॉस्टेल, मीडिया सेंटरची पाहणी करत अण्णांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आपले काम चांगले आहे, मी अण्णांच्या सोबत आहे. अण्णांच्या कामाचे उदाहरण संपूर्ण जगासाठी आदर्श असेल. उत्तरखंडाच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन मी परत आपल्या भेटीला येईल, असेही राज्यपाल म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलीस उप अधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सभापती गणेश शेळके, सरपंच डॉक्टर पोटे, उपसरपंच जयसिंग मापारी आदी यावेळी हजर होते. यावेळी बोलताना काय म्हणालेत महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात बातमी विस्ताराने. आपको नहीं, हमको भी दिखाया और हमारे प्रधानमंत्री मोदी जी को भी दिखाया. अब उन्होंने उनकी सारी सोलार ऊर्जा सब उसको प्रधानमंत्री जी भी कर रहे हैं, सब वही कर रहे हैं. ठीक है, तो आप अच्छे हैं और आपका उदाहरण सारे दुनिया में लोग देखते हैं और आगे भी अच्छे बने रहो. अन्ना जी को बोलो कि हम हमेशा ऐसे रहेंगे. ठीक है, हैं? तो फिर हम और चलाएंगे. वहाँ उत्तराखंड के मुख्यमंत्री को भी लाएंगे आपके यहाँ और आप लोगों को बद्रीनाथ के लिए मैं आमंत्रित करता हूँ. ठीक है, और वहाँ नहीं आओ तो राजभवन रहता, वहाँ जाना. त्यांच्याकडून काही मागायचं काही आता आपण आजपर्यंत कुठल्याच राज्यपालांना काही बोलवलं नाही, मागितलं नाही, पण ते होऊन आले. आता 3 राज्यपाल झाले, आपोआप आले. तर मुद्दा सांगण्याचा आहे की त्यांनी पाहावं, त्यांना अधिकार आहे. त्यांनी मनात आणलं तर ते सगळ्यांना बसवून निर्णय घेऊ शकतात, म्हणून त्यांना त्यांच्या कानावर घालायचं होतं. नाही तर दुसरा काही उद्देश नव्हता. काही मागायचं नाही, काही घ्यायचं नाही. देशात 6,30,000 खेडी आहेत, 6,30,00,000. त्याचा विचार होणं गरजेचं आहे. तर अशा दृष्टीने खेड्याखेड्यात आहे. मग ते म्हणे कसं होणार, म्हटलं लिडरशिप. त्यांना मी म्हटलं लिडरशिपमध्ये इरिगेशन, शिक्षण सगळ्या खात्यांचे लिडरशिपचे ट्रेनिंग आहेत. कारण लिडरशिप निर्माण करणारा ट्रेनिंगच देशात नाही आहे आणि लिडरशिपशिवाय तर काम होणार नाही. तेव्हा याच्यावर आम्ही चर्चा करतो, वरच्यांच्या कानावर घालतो. लिडरशिप हे महत्त्वाचे आहे. सगळ्या तरुणांचे बरं चर्चा करू की हे काम पुढं कसं नेता येईल. असं ते जाताना सांगून गेले की तुम्ही अशा 10-15 तरुणांना राजभवनवरती आणा एकदा आणि दिवसभर आपण. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.